गोकुळ सोबत गोकुळ। कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी GR लागू करून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटींचा निधी मंजूर केला आहे। या निमित्ताने आज सकाळी 12 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहाच्या समोर शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी कलाकारांनी पुष्पगुच्छ भेट देऊन आभार मानले। यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजे क्षीरसागर, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी व नाट्य कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तसेच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजे क्षीरसागर साहेब, या सर्वांचे, सर्व नाट्य कलाकार, करवीरनगरीतील सर्व नागरिक यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। गेल्या 8 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली आणि मला चांगलं माहीत आहे, सर्वात प्रथम पहिला लोकप्रतिनिधी इथं कोण हजर राहिला असेल तर ते राजे क्षीरसागर साहेब होते। त्यांचं राजकीय ताकद म्हणा किंवा चांगले संबंध म्हणा, त्यांनी दुसऱ्या दिवशीच माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या केशवराव भोसलेसाठी पुनर्बांधणीसाठी चांगला घसघशीत निधी मंजूर केला आणि माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे ते वचन पूर्ण करून 25 कोटीचा GR आज मंजूर केलेला आहे। 25 कोटी मंजूर झालेले आहेत। मला सांगावाला आनंद वाटतो आहे, ह्या करवीरनगरीचे कार्यदक्ष आणि संवेदनशील असे राजे क्षीरसागर साहेब, मग ती महापुराची घटना असो, कोरोना काळ असो, करवीरनगरीवर आलेलं कोणतंही संकट असो, केशवराव भोसले दलित प्रकरण असो, सर्वात प्रथम पुढे असतात। आणि मी आपणाला ग्वाही देतो, कोणत्याही परिस्थितीत केशवराव भोसले हे नाट्यगृह माननीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परंपरेला आणि लौकिकाला साजेसं आणि जसंच्या तसं होणार यात अजिबात शंका नाही। आम्ही पुन्हा एकदा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, राजे क्षीरसागर साहेबांचे आभार मानतो। खरं म्हणजे 8 तारखेला घडलेल्या दुर्घटनेनंतर आम्ही रंगकर्मीच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर अस्वस्थ होतो आणि या अस्वस्थतेनंतर आम्ही खूप काही वेगवेगळे विषय, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, आपले सगळ्यांचे लाडके नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेजी क्षीरसागर, पालकमंत्री यांच्याकडे आम्ही वैयक्तिक जाऊन खरं म्हणजे हे सगळं कानावर घालत होतोच, पण 9 तारखेला राजेजी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांची इथं भेट घडवून आणून दिली आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की नाट्यगृहाची ही जी वास्तू आहे ही वास्तू जशी होती तशीच दैदिप्यमान परिस्थितीत आम्ही पुनर्बांधणी करून देऊ आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचं अनुदान आम्ही तुम्हाला देत आहोत। आणि तो शब्द खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काल खरा करून दाखवला। आणि गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापुरातील इतर कामं जर आपण बघितली आणि त्याचे निर्णय बघितले तर एवढ्या त्वरित एखादा निर्णय घेणं आणि तो घेऊन प्रत्यक्षात तो अंमलात आणणं हे फक्त मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच करून दाखवलं। त्यासाठी आम्ही सगळे रंगकर्मी त्यांचे खूप आभारी आहोत। तसेच नियोजन मंडळाचे अध्यक्ष नेहमीच कार्यरत असतात आणि त्यांच्या एकूण कार्यपद्धतीचा जो सपाटा असतो त्याबद्दल नावलौकिक असलेले असे आमच्या सर्वांचे मित्र पण राजेजी क्षीरसागर यांनीही त्याचा सातत्यानं पाठपुरावा करून ते काल GR स्वरूपात मंजूर करून दिलेलं आहे। कोल्हापूरचं प्रशासन म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांनी पण या महिन्यात 6 महिन्यात खूप धावपळ करून जी तांत्रिक प्रक्रिया असती, एखादं टेंडर निघायचं असेल, काम द्यायचं असेल, तर तीही त्यांनी अहोरात्र, दिवस रात्र काम करून पूर्ण केलेले। रंगकर्मींच्या भावना अशा आहेत की पुढच्या 9 ऑगस्टला म्हणजे केशवराव भोसलेंच्या जयंती दिनानिमित्त हे नाट्यगृह पुन्हा चालू व्हावं आणि त्यासाठी सर्व यंत्रणाही त्याच पद्धतीनं कामाला लागावी आणि आम्हाला आज दिसतं इथं की त्या पद्धतीनं काम चालू आहे। आम्ही सगळे रंगकर्मी या सगळ्यांचे खूप आभारी आहोत। अशाच पद्धतीचं सहकार्य भविष्यातही आम्हाला लागेल अशी आमची आशा आहे।